व्हॅलेंटाईन्स डे असं हटके नाव असलेल्या मराठीतील सर्वात मोठा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या मराठी चित्रपटाची निर्मिती गोल्डन स्ट्राइप्स एंटरटेनमेंट आणि कियान फिल्म्स अँड एंटरटेनमेंट यांनी केली असून सहयोगी निर्माते अनन्या फिल्म्स आहेत, तर या फिल्मचे कार्यकारी निर्माते सोमनाथ गिरी आहे. अजित दिलीप पाटील यांचं लेखन व दिग्दर्शन असलेल्या अ व्हॅलेंटाईन्स डे या चित्रपटाची टॅगलाईन आदमखोरी दुनियेत आपलं स्वागत आहे अशी असलेल्या या चित्रपटात नक्की काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. कुठलाही सिनेमा साईन करताना एक विशिष्ट अमाऊंट दिली जाते, मला त्यांनी आंबे दिले, त्याच्यावर हा सिनेमा आम्ही साईन केला. कारण आपला कोकणातला माणूस कोणतरी उभा राहतोय याचा एक वेगळा आनंद आहे आणि टीम खूप चांगली आहे त्याच्यामुळे मजा येते करायला. आणि स्टोरी अर्थात त्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच काहीतरी वेगळं आहे. त्याच्यामध्ये मी कमिशनरचं कॅरेक्टर करतो आणि वेगळा सिनेमा आहे हे सांगायची गरज नाही, कारण मला असं वाटतं तो आल्यानंतर लोकांना याचं वेगळं पण दिसणार आहे जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे. पण एका नवीन निर्माता काहीतरी धाडसी पाऊल उचलून या क्षेत्रात येण्यासाठी उभा राहण्याचा प्रयत्न करतो, तर मला असं वाटतं आम्हा कलाकारांबरोबरच तुमची आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे की नवनवीन निर्माते इथे येत राहावेत आणि प्रत्येक आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला एक रोजगार मिळावा आणि उत्तम उत्तम सिनेमे आपल्या समोर यावे. फर्स्ट कॉप रोल ॲज सच आणि मला खूपच आनंद होतो आहे. इतकं भारी प्रगल्भ तगडं स्क्रिप्ट, सस्पेन्स थ्रिलर प्लॉट आणि यांच्यासारखे टॅलेंटेड आणि देखणे कमिशनर आणि त्यांच्याबरोबर मी SCP याच्यापेक्षा छान काही असूच शकत नाही. आणि ऑफकोर्स अजितचं स्क्रिप्ट, अजितचं डिरेक्शन आणि प्रोड्युसर्सनी आमच्यावर ठेवलेला विश्वास हे सगळंच खूप मौल्यवान आहे आमच्यासाठी. आणि म्हणूनच ही फिल्म करताना, यामध्ये काम करताना विशेष आनंद होतो आहे. माझ्या भूमिकेला न्याय द्यायचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि असाच पाठिंबा देत राहा. थँक्यू. मॅडम, चित्रपटाचं नाव आणि सेम प्रश्न. अ व्हॅलेंटाईन्स डे आदमखोर दुनियेत आपलं स्वागत या नावातच इतकं वेगळेपण आहे आणि या नावाशी साधर्म्य एकच आहे चित्रपटाशी की चित्रपट पण खूप वेगळ्या धाटणीचा आहे. व्हॅलेंटाईन डे डोळ्यासमोर आल्यावर हे जे एक प्रेमी युगुल किंवा एक लव्ह स्टोरी डोळ्यासमोर येते तशी अजिबात नाही आहे. आणि आदमखोरी दुनियेत आपलं स्वागत म्हटल्यावर एक अंगावर काटा येऊ शकतो, हा काटा पिक्चर बघणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर येईल याची आम्हाला खात्री आहे. आणि मला असं वाटतं की ज्याचा व्हॅलेंटाईन्स डे आणि आदमखोरी दुनियेत आपलं स्वागत आहे, मला असं वाटतं ना की आपण व्हॅलेंटाईन्स डेच्या प्रेमाची बाजू आजवर बघत आहोत पण त्याचे पडसाद इतर गोष्टींमध्ये पण होत असतात, त्याचा इम्पॅक्ट होत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळा अँगल आपल्याला ह्या व्हॅलेंटाईन्स डे सिनेमाच्या निमित्तानं बघायला मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या दिग्दर्शकाने जी गोष्ट रिव्हील केली नाही तर त्यामागचं एक तुम्हाला एक लक्षात आलं असेल की काहीतरी एक डार्क बाजू ही या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. आणि ही कशा पद्धतीनं, म्हणजे सगळंच फिक्शन असतं अशातलं बघणे, आपण आजूबाजूला ज्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी घडत असतात ना तर त्याचंच रिफ्लेक्शन आपल्या कलाकृतींवर घडत असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी बरंचसं सत्य आणि बरंचसं फिक्शन याच्यामध्ये आणि याचा चांगला मेळ साधून हा सिनेमा एक कम्प्लीट पॅकेज म्हणून तुमच्यासमोर येणार. सर, पोलिसाची भूमिका म्हटलं की निगेटिव्ह किंवा आपली भूमिका काय याच्यामध्ये? मी कमिशनरची भूमिका करतो मगाशी सांगितल्याप्रमाणे, पण काही ते खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. कारण काय, अशा काही केसेस घडत असतात आयुष्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये की तिथे कुणीतरी एक चांगला ठोस काहीतरी पावलं उचलणारा आणि अशी एक व्यक्ती असावी लागते आणि ती मी अपॉइंट करतो. ती कोण आहे, मेल आहे, फिमेल आहे, तर हे सगळं सस्पेन्स आम्ही सुद्धा ठेवू इच्छितो. आणि असतात की पोलीस पॉझिटिव्ह, मी तर सिंघमची फॅन आहे बाबा. सो मी दबंग, सिंघम आणि आता अनन्या असं काहीतरी आपण अपेक्षा करू शकतो. सिनेमाच्या माध्यमातून किंवा कुठल्याही अशाच कलाकृतीच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पोलिसांची निगेटिव्ह.